बीबीसी मराठीवर तुम्ही ऐकत आहात गोष्ट दुनियेची. माझं नाव जान्हवी मुळे. दर आठवड्याला आपण एका अशा प्रश्नाचं उत्तर शोधतो जो जगासाठी महत्वाचा आहे आणि त्याचा तुमच्या आमच्यावरही तितकाच परिणाम होऊ शकतो. स्वागत आहे तुमचं बीबीसी मराठीवर आणि ही आहे आजची गोष्ट दुनियेची. तुम्ही हे पॉडकास्ट ऐकताय ना, ते एका दूरच्या डेटा सेंटरमधनं स्ट्रीम होतंय. अगदी तसंच जसं तुम्ही OTT वर एखादी फिल्म पाहताना होतं, इंटरनेटवरचे तुमचे फोटो आणि व्हिडिओ बघताना ते सुद्धा अशा एखाद्या डेटा सेंटरच्या सर्व्हरवरती स्टोअर केलेले असतात. या डेटा सर्व्हर्स आणि सेंटर्सना क्लाउड स्टोरेज म्हटलं जातं आणि इथे साठवलेला डेटा म्हणजे माहिती इंटरनेटद्वारा मोबाईल फोन किंवा कॉम्प्युटरवरती पाहता येते. तुम्ही तुमचा काही डेटा सुद्धा या क्लाउड स्टोरेजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा कुठूनही ही माहिती इंटरनेटद्वारा लगेच मिळवू शकता. सामान्य लोक असोत वा मोठ्या संस्था आणि कंपन्या, त्यांचा डेटा अशा क्लाउड स्टोरेजमध्ये साठवला जातो. कंपन्यांचा अर्ध्याहून अधिक डेटा अशा क्लाउड सर्व्हर्सवरती साठवला जातो आणि आता अधिकाधिक कंपन्या क्लाउडवरती अवलंबून राहू लागल्या आहेत. तुम्ही स्वतःसुद्धा तुमच्या मोबाईलची मेमरी भरली तर काही पैसे भरून क्लाउडमध्ये डेटा स्टोअर करू शकता आणि हवा तेव्हा तो परत मिळवू शकता. पण याचे काही दुष्परिणामही असतात. 25 जानेवारीला मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या अनेक क्लाउड सुविधा जगभरामध्ये केवळ 90 मिनिटांसाठी ठप्प झाल्या होत्या. त्यामुळे जगातले त्यांचे ग्राहक असलेल्या सामान्य लोकांपासून ते कंपन्या आणि संस्थांपर्यंत सगळीकडे अफरातफरी माजली. नंतर कळलं की हे सगळं एका क्लाउड डेटा सर्व्हरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे होतं. पण या घटनेनंतर अनेकांना प्रश्न पडला की जसं आपल्या कॉम्प्युटरची मेमरी एखाद्या वेळेला भरते तसं क्लाउड स्टोरेजवरही गरजेपेक्षा जास्त दबाव पडतो का आणि क्लाउड स्टोरेजही पूर्ण भरू शकतं का? जाणून घ्या या प्रश्नाचं उत्तर या क्षेत्रातल्या तज्ज्ञांकडून बीबीसी मराठीच्या गोष्ट दुनियेची या जागतिक मराठी पॉडकास्टमध्ये. आत्ताच ऐका हा संपूर्ण एपिसोड ॲपल पॉडकास्ट, गाना, जिओ सावन आणि स्पॉटीफाय या ॲपवर आणि bbc.com/मराठीवर.